रोज त्याच त्याच चवीचे पोहे खाऊन कंटाळा आलाय ना, म्हणूनच आज आपण बनवतोय कोकणातले पारंपरिक पद्धतीचे दडपे पोहे. खूप छान लागतात, अगदी झटपट होतात आणि साहित्य सुद्धा खूप कमी आहे. नमस्कार, मी पूनम कर्णी, अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. दडपे पोह्यांसाठी काय काय साहित्य घेतले ते आता आपण बघून घेऊया. दडपे पोहे करण्यासाठी इथे 2.5 वाट्या जाड पोहे घेतलेत मी अशा पद्धतीने, आणि ते चाळून घेतले म्हणजे त्यामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जातो. तर हे असे चाळलेले 2.5 वाट्या पोहे आहेत. शिवाय आपल्याला कांदा लागणार आहे, एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. ओलं खोबरं लागणार आहे आपल्याला. नारळाची 1/2 वाटी खवणून घेतली, तर असा हा 1 वाटीभर भरपूर ओला नारळ घेतलाय आपण. शिवाय नारळ फोडताना जे पाणी निघालं ते पाणी सुद्धा आपल्याला या दडपे पोह्यामध्ये वापरायचंय, तर ते पण साधारण 1/2 वाटी आहे. आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे, फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे, शेंगदाणे लागणार आहेत आपल्याला, 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेत, 1 मोठा चमचा साखर घेतलीये, 1/2 लिंबूचा रस आहे, फोडणीला हिंग लागणार आहे, 1/2 छोटा चमचा घेतलाय, 1 छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत, 2-3 मिरच्या घेतल्या आणि ही अशी वाटीभर भरपूर कोथिंबीर घेतली आहे, ही आपल्याला चिरून घ्यायची. आता आपण सगळ्यात आधी हे जे नारळाचं पाणी आपण ठेवलं होतं बाजूला ते आपण यावर घालून घेऊया. आणि हे असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने. आपण हे पोहे धुवत नाही आहोत, दडपे पोहे करताना पोहे धुवायचे नसतात. तर अशा पद्धतीने नारळाचं पाणी आपण त्यावर घातले आणि यानंतर आपण बाकीचं सगळं जिन्नस घालून घेणार आहोत. आता आपण हा कांदा घालूया बारीक चिरलेला, त्यानंतर आपल्याला घालायचंय हे भरपूर खोबरं, 1 वाटीभर खोबरं. कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे ही, त्यामुळे ओला नारळ भरपूर प्रमाणात वापरला जातो. त्यानंतर आपल्याला घालायच्या या मिरीच्या, लिंबाचा रस घालतो आपण, 1/2 लिंबूचा रस केलाय, 1 चमचा साखर. लिंबू आणि साखर हे खूप छान कॉम्बिनेशन आहे या पोह्यासाठी. आता आपण घालतो ही कोथिंबीर भरपूर, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय, हे आपण हातानेच करूया अशा पद्धतीने. अगदी हलक्या हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला वरून यावर फोडणी घालायची. शेंगदाणे सुद्धा आपण तळून घेणार आहोत. ते शेंगदाणे आधी तळून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीची फोडणी करायची आणि ती यावर आपल्याला घालून घ्यायची. एका फोडणीच्या भांड्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलंय आणि सगळ्यात आधी आपण हे शेंगदाणे थोडेसे लालसर करून घेऊया, तळून घेऊया. शेंगदाणे लालसर झाले, तळल्या गेले की नंतर आपण बाकीची फोडणी करून घेणार आहोत. तर हे शेंगदाणे छान तळून झालेत, आता आपण ते काढून घेऊया. आणि आता आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की आपण हिंग घालूया. 1/2 छोटा चमचा हिंग घेतलाय आपण. गॅस बारीकच आहे आपला. त्यानंतर कढीपत्त्याची पानं, छान खमंग फोडणी झालेली आहे. आता आपण ही दडप्या पोह्यांवर घालून घेऊया. आपण फोडणी करून घेतली आणि त्याआधी शेंगदाणे तळून घेतले. हे शेंगदाणे आपण यावर घातल्या आणि त्यानंतर ही फोडणी घालूया. कढीपत्ता, मोहरी आणि हिंग अशी आपण फोडणी केली. आता हे सगळं एकत्र करून घेऊया, एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने. आपण हे हातानेच करून घेऊया म्हणजे फोडणी व्यवस्थित सगळ्या पोह्यांना लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने करून घ्यायचे. खूप छान आणि चविष्ट लागतात हे दडपे पोहे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला अगदी पोटभरीचे आहेत आणि अगदी झटपट होतात. हे सगळं व्यवस्थित एकजीव केलंय. आता आपल्याला हे झाकून ठेवायचे. हे दडपे पोहे म्हणून हे आपल्याला 10 मिनिटं दडपून ठेवायचे आहेत.
म्हणजेच झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. अतिशय चविष्ट, अगदी झटपट होणारे आणि अगदी पोटभरीचे असे आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा. मस्त झालेत दडपे पोहे आणि त्यासोबत पोह्याचा पापड असलाच पाहिजे. खूप छान झाले. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन.